फेसबुकच्या माध्यमातून ओळख झालेल्या डॉक्टर महिलेचा गैरफायदा घेत बलात्कार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे संशयिताकडे पीडितेनं उसने पैसे परत मागताच तिचा मॉर्फ केलेला अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली त्यानंतर तीन कोटी रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी संशयित हर्षवर्धन अंकुश कुंभार राहणार पाटण जिल्हा सातारा याला सांगलीश्वर पोलिसांनी अटक केली आहे सध्या तो पोलीस कोठडीत आहे पोलिसांनी दिलेली माहिती अशी पीडित महिला सांगलीतील डॉक्टर आहे दोन हजार एकवीसमध्ये तिची फेसबुकच्या माध्यमातून संशयित हर्षवर्धन याच्याशी ओळख झाली फेसबुकवर मैत्रीच्या नात्यातून त्यांच्यात संवाद होत होता दोघांची चांगली ओळख उड़क होती ओळखीतूनच हर्षवर्धनेने आर्थिक अडचण सांगून पीडितेकडून पन्नास हजार रुपये उसने घेतले त्यानंतर तिला फिरायला जायचे असल्याचे खोटे सांगून कोल्हापूर जिल्ह्यातील एका ठिकाणी नेले तिथे तिच्यावर लैंगिक अत्याचार केले या प्रकारानंतर पीडितीनं त्याच्याकडे उसने पैशाची मागणी केली तेव्हा हर्षवर्धनेने माफ केलेला अश्लील फोटो तिच्या व्हॉट्सअपवर टाकला हा फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली तसेच तीन कोटी रुपये खंडणी मागितली पीडितेनं पैसे देण्यास नकार दिल्यानंतर ती काम करत असलेल्या ठिकाणी येऊन मारहाण केली धमकी देत तिला मोटारीतून निर्जनस्थळीने तिच्यावर पुन्हा लैंगिक अत्याचार केले तिच्या मुलाला जिवंत ठेवणार नाही अशी धमकी दिली या प्रकारानंतर घाबरलेल्या पीडितेनं सांगलीश्वर पोलीस ठाण्यात धाव घेतली पोलिसांनी तिची फिर्याद नोंदवून घेत हर्षवर्धन याच्यावर बलात्कार आणि खंडणीचा तसेच आय टी ॲक्टनुसार गुन्हा दाखल केला गुरुवारी हर्षवर्धनला अटक केली शुक्रवारी न्यायालयासमोर हजर केले असता त्याची पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली